lecture where have an observation towards the nomenclature of organic compounds. According to the IUPAC system, we are starting the nomenclature. According to IUPAC, we are having the nomenclature of hydrocarbons. The nomenclature of aliphatic hydrocarbons. Here we are having a discussion of various compounds. We are having the nomenclature here of various examples. As I am saying in the previous lecture, the common system which is used for the nomenclature of alkyl groups is also considered for the alkyl groups which are have the presence of branches on them. For example, suppose I am writing here an example. Select the possible longest chain within that group. The group I have the group
मध्येच त्याची पॉसिबल लॉन्गेस्ट चेन निवडायची. मग किती कार्बन कशी होईल? 1, 2, 3 हे पॉसिबल लॉन्गेस्ट चेन. 3 कार्बनची झाली पॉसिबल लॉन्गेस्ट. किती कार्बनची झाली? 1, 2 and 3 कार्बनची. मग हे 3 कार्बन एटम असलेला आणखी कोणता आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 3 कार्बन एटम असलेला आणखी कोणता आहे? प्रोपेन. बरोबर आहे. 3 कार्बन एटम असलेला कोणता आहे? तो प्रोपेन. 3 कार्बन एटम असलेला आणखी ग्रुप कोणता येईल? आणखी ग्रुप कोणता येईल? प्रोपीन. प्रोपीन आणखी ग्रुप कोणता आहे? प्रोपीन. हे जे सिलिकेट पेरेंट चेन आहे 1, 2, 3 कार्बनची, याच्यावर आपण आणखी ग्रुप कोणता कसं केला? प्रोपाइन. प्रोपीन ग्रुप आपण याचा निवडला. करस्पॉन्डिंग आणखी जो आहे त्याच्या आधारावर सेकंड नंबरच्या कार्बन कोणता ग्रुप देत आहे? मिथाइल. इट शुड आता नेटवर्क प्रॉब्लेम असेल ना, आणि स्वतःच्या नेटवर्क गेलो लागलो वायरपासून सुद्धा यूज करत. टू मिथाइल प्रोपीन, टू मिथाइल प्रोपीन. हे लक्षात घ्या, 1, 2, 3 कार्बन एटमची चेन झाली पॉसिबल लॉन्गेस्ट चेन विद इन दॅट दिस अल्किल ग्रुप. या ग्रुप मध्ये 3 कार्बन एटमची पॉसिबल लॉन्गेस्ट चेन झाली या ग्रुप मध्ये. द ग्रुप व्हिच इज प्रेझेंट ऑन द सिलेक्टेड पॅरेंट चेन ऍज अ सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट म्हणून जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 3 कार्बनची पॉसिबल लॉन्गेस्ट चेन तयार झाली. म्हणजे 3 कार्बनचा पॉसिबल लॉन्गेस्ट चेन असलेला अल्किल ग्रुप काय येतो? प्रोपेन. We are considering the name of alkyl group, so we write it as the propyl. A propyl is another carrier of the propyl. Though it have a length of carbon chain as 3, then 3 carbon to pass another alkyl ahead. The chamade is a now propyl and the propyl chain is a alkyl group. Consider the last time we write it as corresponding name as the propyl. The propyl is a now another. सेकंड नंबर कार्बन एटम इज हैव द प्रेजेंस ऑफ 1 मिथाइल ग्रुप. प्रेजेंस ऑफ 1 मिथाइल ग्रुप, सो वी कंसीडर इट एज मिथाइल ग्रुप. बट राइट इट विद दिस प्रॉपर पोजीशन. कोणती प्रॉपर पोजीशन? विद इन दिस अल्किल ग्रुप. त्या अल्किल ग्रुप मध्ये जे त्याची जागा आहे 2 नंबरची, त्या अल्किल ग्रुप मध्ये ते आपण लिहिले तिथे 2 मिथाइल ग्रुप. 2 मिथाइल हे लिहित आहोत आपण. हे काय लिहिलेलं आहे? 2 मिथिल प्रोपीन. दिस मस्ट बी रिटन इन द ब्रॅकेट. इन मस्ट बी रिटन इन द ब्रॅकेट. आणि हे कितव्या नंबरचे कार्बन नंबर येत आहे? 1, 2, 3, 4 and 5. हे अशा प्रकारे लिहिला जातो इन आयपीएससी सिस्टीम. वी विल कन्सिडर दिस ऍज आयपीएससी मध्ये जर आपण लिहायचं असेल तर अशा प्रकारे लिहिलं जाईल. 5 नंबरच्या कार्बन ऍटमवर 2 मिथिल प्रोपीन ग्रुप प्रेझेंट आहे. 2 मिथिल प्रोपीन और वी कैन राइट इट एज आइसोटोप. बोथ आर यूज्ड हियर. आइदर वी हैव टू राइट इन द मैनर ऑफ बाय यूजिंग कॉमन सिस्टम कॉमन नेम्स ऑफ अल्किल ग्रुप आइसोटोप. दीस आर हैविंग द पॉसिबिलिटी फॉर राइटिंग द नेम्स ऑफ अल्किल ग्रुप्स और अल्किल सब्स्टिट्यूएंट्स अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टम. कॉमन सिस्टमच्या आधारे ज्याचं नाव लिहिता येतं त्यांचं नाव लिहिलं जातं कॉमन सिस्टमच्या आधारे. पण ज्यांचं नाव लिहिता येतं त्यांना काय करावं लागेल? वी हॅव टू यूज दी आययूपीएससी रूल्स फॉर राइटिंग द नेम्स ऑफ अल्किल सब्स्टिट्यूएंट्स व्हिच आर जनरली कंसीडर्ड एज दी कॉम्प्लिकेटेड सब्स्टिट्यूएंट. एक कॉम्प्लिकेटेड सब्स्टिट्यूएंट आहे ज्याच्यामध्ये आपण त्याचं सहजासहजी नेमिंग करता येत नाही. ते कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कॉम्प्लिकेशन असेल. कॉम्प्लिकेटेड सब्स्टिट्यूएंट सुद्धा जर नेमिंग करत असला अल्किल ग्रुपला तर कसं केलं जातं? द कार्बन व्हिच डायरेक्टली अटॅच विथ द सिलेक्टेड पॅरेंट चेन गिव नंबर 1 टू दॅट कार्बन. फ्रॉम दिस कार्बन द कार्बन व्हिच डायरेक्टली अटॅच विथ द सिलेक्टेड पॅरेंट चेन, त्या कार्बन पासून पॉसिबल जे कार्बन ची चेन आहे जास्तीत जास्त लांबीची ते चेन चं सिलेक्शन करायचं. त्याचं करस्पॉन्डिंग अल्किल ग्रुप कोणता येतो? अल्किल ग्रुप मध्ये कसं येतो? 1, 2, 3 कार्बन ची झाली. 3 कार्बन चा अल्किल प्रोपेन. इन मॅनर ऑफ अल्काइल वी हॅव टू राईट इट ॲज प्रोपाइल. हे प्रोपाइल आपण लिहिलं. प्रोपाइल लिहिल्यानंतर सेकंड नंबरच्या कार्बन ॲटम इज हॅव द प्रेझेन्स ऑफ 1 मिथिल ग्रुप, सो वी राईट इट ॲज 2 मिथिल. अँड दिस 2 मिथिल प्रोपिन इज मस्ट रिटन इन द ब्रॅकेट.
कितना आप पर कार्बन सिस्टम में तो 5 2 मिथिल प्रोपीन बनाते हैं 5 2 मिथिल प्रोपीन इस संख्या को 5 डैश 2 मिथाइल प्रोपाइल 2 मिथाइल प्रोपाइल ह्याच्या मध्ये अल्फाबेटिक रिपोर्ट तो पहिले देतो मिथिल येतो आहे का प्रोपीन येतो आहे आणि अल्फाबेटिक ऑर्डर निश्चित सेट करायचे जे आपण मेन अल्किल सबस्ट्रेट सेट केला 1 2 3 कार्बन चा तो कोणता आहे प्रोपाइल त्याच्यामध्ये m comes first rather than profile according to alphabetic method ne bhi kas liye jaye 2 8 duni mithi lai 2 comma 8 how many di dona se mone di methyl 2 comma 8 di methyl after 5 2 methyl propyl प्रोपाइल नोने नाम लक्षण क्या 2.8 डाइमिथाइल 2.8 डाइमिथाइल 5 2 मिथिल प्रोपीन नोने 1 2 3 4 5 6 7 8 9 नोने लक्षात आले का तुमच्या कशा प्रकारे आपण कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट नाव दिले ते नंबरिंग कोणापासून दिले कोणाला नंबर पहिला दिला तर कार्बन किती डायरेक्टली अटॅच होईल तर सिलेक्टेड पेरेंट चेंज त्याला नंबर 1 द्यायचा त्याच्यापासून पॉसिबल लॉन्गेस्ट चेन विदिन दैट ग्रुप पॉसिबल लॉन्गेस्ट चेन बघायची त्याचं करस्पॉन्डिंग अल्किल ग्रुप कोणता आहे अल्किल कोणता त्याच्या मध्ये त्याचा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं तसं इथे पेरेंट चेन असेल इथे जे सब पेरेंट चेन आहे त्याच्या प्रेझेंटिन अल्किल सबस्ट्रेट ते तीन कार्बनचे आहे आपण जे सिलेक्शन केलं पेरेंट चेनचं किती कार्बनचे आहे 9 कार्बनचे त्याचा अल्किलचं नाव 9 आहे त्याच्यावर ज्यावेळेस आपण सबस्ट्रेट पाहतो त्यावेळेस दुसऱ्या नंबरचा कार्बनवर मिथिल ग्रुप आहे 8व्या नंबरचा कार्बनवर सुद्धा एक मिथिल ग्रुप आहे आता ह्याच्यानंतर हे जे ग्रुप आहे ते 5व्या नंबरच्या कार्बनवर प्रेझेंट आहे त्याचं नेमिंग करत असताना त्याचं नेमिंग दोन प्रकारे केलं जातं एक तर त्याचं कॉमन सिस्टमच्या आधारे नेमिंग करता येत असेल कॉमन सिस्टमच्या आधारे नेमिंग केलं जातं जर ते कॉमन सिस्टमच्या आधारे नेमिंग करता येत असेल तर आयएमएस सिस्टमचा आधार घेतला जातो आता हे कॉमन सिस्टमच्या आधारे नेमिंग करत असताना हे लक्षात घ्या तुम्हाला एक मगाशी सांगितलं होतं की हे आयसोब्युटील कसा हा जो अल्किन आहे त्याचं नाव काय आहे आयसोब्युटेन CH3 CH CH3 CH3 त्याचं नाव काय आहे आयसोब्युटेन ह्याच्यातला एक हायड्रोजन ज्यावेळी जातो हायड्रोजन गेला तर तो तर काय तयार होईल तिथं अल्किल ग्रुप तयार होतो एक हायड्रोजन अल्किल ग्रुप इज हॅव वन हायड्रोजन अँड प्लेस द अदर करस्पॉन्डिंग अल्किल हे अल्किल ग्रुप हा अल्केन पासून तयार झाला अल्केन पासून अल्काइल ग्रुप तयार झाला मग हे अल्काइल ग्रुप अल्केन कोणता आहे आयसोब्युटेन अल्काइल ग्रुप कोणता असेल आयसोब्युटीन आपण त्याचं नेमिंग करतोय आयसोब्युटीनचं नेमिंग आपल्याला कॉमन स्ट्रक्चर वगैरे करता येतं ते जर लिहित असेल तर आपण कसं लिहिलं जाईल मग ते आयसोब्युटीन असेल म्हणजे काय लिहिता येईल मग ते नाव लक्षात घ्या 5 नंबरला आयसोब्युटीन 5 आयसोब्युटाइल 2.8 डायमिथाइल नोने याचा अर्थ झाला तर आपण कॉमन सिस्टमच्या आधारे त्याचं नेमिंग द्यावेळेस करता येतं त्यावेळेस त्याचं नाव काय असेल इट शुड बी 5 आयसोब्युटाइल 2.8 डायमिथाइल नोने हे एक नाव झालं पण समजा काही कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट असे असतात की त्यांचं नेमिंग करताना कॉमन सिस्टम जे आहे ते फेल झालं इथे कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट जे असतात ते फेल झालं असताना सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं नेमिंग आयएमपीसीच्या आधारे करायचं असेल तर हा जो अल्किल ग्रुप आहे विच इज प्रेझेंट ऑन दिस फिफ्थ नंबर कार्बन आता ह्याचं नेमिंग करत असताना कशा प्रकारे केलं जाईल द कार्बन विच डायरेक्टली अटॅच विथ द सिलेक्टेड पेरेंट चेन हे जे सिलेक्टेड पेरेंट चेन आहे त्याच्या सोबत हा डायरेक्टली अटॅच कार्बन आहे त्याला नंबर 1 द्यायचा गिव इट नंबर 1 ह्या दोन कार्बन पासून आपण काय करतो पॉसिबल लॉन्गेस्ट चेन बघतो कशामध्ये ह्या अल्किल ग्रुप मध्ये ह्या जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्याची पॉसिबल लॉन्गेस्ट चेन बघायची ते पॉसिबल लॉकेशन कसे असेल हे तुम्ही करायला गेलं तर आपण हे सगळं लक्षात घ्या इथून सुरुवात केली आपण हे पॉसिबल लॉकेशन किती कार्बनची आहे विधीने सांगितलं होतं तीन कार्बनची 1 2 3 नंबर केली आपण याला नंबर 1 देतो 2 आणि 3 नंबरची तीन कार्बन
प्रेजेंट आहे मग हे जे असे अल्की सब्स्टिट्यूट मध्ये प्रेजेंट आहे त्याचं नाव काय आहे अल्की ग्रुपचं अल्कीनचं काय नाव आहे तर कार्बनचा प्रोपेन मग हे प्रोपेन जो आहे तो आपण कसं लिहिला असतो ज्यावेळेस इथं नेमो अल्केन असतो पॅरेंट चेन सेलेक्शन असेल तर ते प्रोपेन झालं अदरवाईज वी हॅव टू राईट आता हे तयार आहे मग मी म्हणून केली जाते एज्युकेशन
Nathan Lewis. आता ह्याच्यामध्ये आलफा बीटा फॉलो करायचे आपल्याला.
bracket is supposed to be 4 in bracket 1 comma 1. How many? 2. Di methyl ethyl. 4 1 comma 1 di methyl ethyl. त्याच्यानंतर पण काय लिहिलं जाईल मग एम आपण तर पी आपण देतो एम त्याच्यामुळे काय लिहिलं जाईल 2 कॉमा 8 2 कॉमा 8 डाय मिथाइल त्याच्यानंतर परत फायू प्रोपाइल नोने बसे देते का तुम्हाला आपण कॉम्प्लेक्स सिम्बॉलचं नेम कशा प्रकारे करत होते किंवा बद्ध कार्बन मिक्स डायरेक्टली अटॅच करून येते तसे नेटिव्ह पॅरेंटचे क्यू नंबर 1 टू दॅट कार्बन सिलेक्ट द पॉसिबल लोकेशन विद इन दॅट अल्किल ग्रुप फ्रॉम दिस वन नंबर कार्बन ह्याच्यापासून त्या अल्किल ग्रुप मध्ये पॉसिबल लोकेशन बघायची ते लिहिलं जातं ते लिहिल्यानंतर इन द फॉर्म ऑफ अल्किल ग्रुप लिहिलं जाईल अल्किल लिहिल्यानंतर परत त्याच्यावर जे अटॅचेबल ग्रुप प्रेझेंट आहे इन दॅट अल्किल सब्स्टिट्यूट those groups which both alkyl groups which are attached on that carbon atom which directly attached with the selected valence group have group मध्ये जे carbon attached group आहे ते alkyl group लिहिले जातात by their corresponding or appropriate local दुसरा local power हे हा alkyl group मधला हे local इतला नाही हे त्याचं हे carbon ची negation करत नाही इथे होईल ह्या दोन कार्बन एटम्स किंवा हे जे दोन अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत त्याचं इंडिकेशन किंवा त्यांचं लोकल कुठला असेल हे अल्किल सब्स्टिट्यूट मध्ये जी चेन आहे त्या चेन वरची त्याची पोझिशन 1 कॉमा 1 डायमिथाइल इथाइल हे चौथ्या नंबरच्या कार्बनवर आहे त्याच्यामुळे 4 डॅश इन ब्रॅकेट 1 कॉमा 1 डायमिथाइल इथाइल ब्रॅकेट कंप्लीट डॅश 2 कॉमा 8 2 comma 8 dimethyl 5 propyl nonane हे झालं याचं नेम अकॉर्डिंग टू दी IUPAC सिस्टीम ऍक्च्युअली IUPAC मध्ये हे कॉम्प्लेक्स सब्स्टिट्यूट नेमिंग करत असताना थोडस कन्फ्युजन येऊ शकतं ते कन्फ्युजन क्लियर करायचं रूल काय सांगतो कॉम्प्लेक्स सब्स्टिट्यूटच्या बाबतीतला द कार्बन विच डायरेक्टली अटॅच्ड विथ द सिलेक्टेड पॅरेंट चेन गिव नंबर 1 टू दॅट कार्बन त्या नंबर 1 कार्बन ज्याला दिला त्याच्या बाजूला पासून आपण पॉसिबल लॉन्गेस्ट चेन जे कार्बन चे असते विद इन दैट अल्किल ग्रुप त्या अल्किल ग्रुप मध्ये जे चेन आहे त्याची पॉसिबल लेंथ जी असते किंवा जे पॉसिबल लेंथ असेल त्या कार्बन चेन त्या अल्किल ग्रुप मध्ये तयार होते ते तयार करायचे त्याचं करस्पॉन्डिंग अल्किल ग्रुप असेल जातो त्या अल्किल सब्स्टिट्यूट असल्यामुळे अल्किल ग्रुप इथाय अल्किल ग्रुप लिहिला त्याच्यानंतर परत त्या जे आपण जे सब्स्टिट्यूट सगळे नोट्स म्हणून आहेत समजलं नाही